उत्तर भारत आणि दक्षिण भारत, उत्तर भारतात भाजप शक्तिशाली, कामगिरीचा आलेख हे उंचावलेला, दक्षिण भारतात मात्र कर्नाटक सोडले तर भाजप शोधूनही सापडत नाही, तामिळनाडूच्या द्रविड भूमी तर भाजप औषधालय नाही, केरळ डाव्या पक्षांचा किल्ला आजही अभेद्य आहे, आंध्र प्रदेशात YSR मजबूत आहे तर तेलंगणामध्ये भाजपचा तिसरा नंबर आहे, कर्नाटकात काँग्रेस सत्तेत असल्याने इथे भाजपची वाट बिकट आहे, एकूणच काय तर आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारताचा किल्ला भेदणे भाजपसाठी अवघड कोटीतील गोष्ट ठरणार आहे. या चारही राज्यात भाजपची काय परिस्थिती आहे, कोणत्या अडचणी आहेत, विरोधकांची ताकद किती आहे, पाहूया या व्हिडिओमधून. उत्तर भारतात भाजप आजही विरोधी पक्षावर वरचढ दिसत असला तरी दक्षिणेचा किल्ला भेदणे आजही अवघड आहे. 2019 निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या, पण आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपाला खातेही उघडता आले नव्हते. पुदुच्चेरीतील एक जागाही हातची गेली होती. दक्षिणेत कर्नाटकचा अपवाद वगळता बाकीच्या राज्यात भाजपची अवस्था पाटी कोरीच होती अशी होती. दक्षिण भारतातील राज्यात लोकसभेच्या 132 जागा येतात. कर्नाटकात सिद्धरामय्या शिवकुमार जोडीचं आव्हान. मागील लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपने 28 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. आता या राज्यात काँग्रेसचं सरकार आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा अशी कामगिरी करता येणं अवघड आहे. परंतु कर्नाटकमध्ये भाजपचे संघटन मजबूत आहे, त्यामुळे ही जमेची बाजू मानता येईल. भाजपने JDSला सोबत घेतला आहे तर माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांचा मुलगा BY विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष बनवून काही प्रमाणात संतुलन साधलं आहे. भाजपला आता काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार या जोडीच्या रणनीतीला आव्हान द्यायचं आहे. आंध्रात भाजपची द्विधामन स्थिती. दक्षिणेतील आणखी दोन राज्य आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यात भाजपला शिरकाव करता आलेला नाही. इथे स्थानिक पक्षाच्या कुबड्या घेऊनच भाजपने आतापर्यंत राजकारण केलं आहे. लोकसभा निवडणुकीआधी आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पार्टी आणि तामिळनाडूत AIADMK या पक्षांनी भाजपची साथ सोडली होती. आता तेलुगू देसम पक्ष पुन्हा भाजपसोबत येण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षाचे अध्यक्ष N. चंद्रबाबू नायडू राजधानी दिल्लीत भाजप नेत्यांच्या घाटी भेटी घेत आहेत, परंतु येथेही भाजपची कोंडी झाली आहे. कारण भाजपने केंद्रात जे मोठे निर्णय घेतले आहेत त्या निर्णयांना आंध्र प्रदेशातील सत्ताधारी YSR काँग्रेसने नेहमीच पाठिंबा दिला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना सोडून नायडूंशी हात मिळवणी करणे भाजपला शक्य होत नाहीये. तामिळनाडूत भाजपची पाठीकोरीच. तामिळनाडूत मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस द्रमुक आघाडीने 39 पैकी 38 जागा जिंकल्या होत्या. तामिळनाडूत भाजप सध्या एकाकी आहे, AIADMK आता सोबत नाही. तामिळ काशी संगम, सौराष्ट्र तामिळ संगम आणि सोंगल या नवीन संसदेत स्थापन करून भाजपने तामिळ जनतेला जोडण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष K. अण्णामलाई राज्यातील 236 विधानसभा मतदारसंघात दौरे करून भाजपला जनाधार मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या या दौऱ्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु या द्रविड भूमीत भाजप कितपत यशस्वी होऊ शकतं याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकानंतरच कळणार आहे. केरळमध्ये डाव्या पक्षांचा किल्ला अभेद्य. केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अस्तित्व पहिल्यापेक्षा अधिक जाणवते, परंतु याचा फायदा भाजपला होताना दिसत नाही. राज्यात भाजपला आणखी खाते उघडता आलेले नाही. येथे काही नवीन प्रयोग भाजपकडून केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा केरळचा दौरा करून मंदिरांना भेटी देखील दिल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री AK अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांना भाजपने राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्त केले आहे. तेलंगणात भाजपचा तिसरा नंबर. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत नुकतेच सत्तांतर झाले आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री K. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला सत्तेतून बेदखल केलं आहे. राज्यात लोकसभेच्या 17 जागा आहेत. 2019 निवडणुकीत भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला 3 जागा मिळाल्या होत्या. 3 महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने यश मिळवत भाजपला तिसऱ्या नंबरवर ढकललं आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीतही काँग्रेस भाजपला चांगली टक्कर देऊ शकते. अशा परिस्थितीत 2019 कामगिरीची पुनरावृत्ती करणं भाजपसाठी कठीण असणार आहे. भाजपला दक्षिणेत कोणत्या कारणांमुळे यश भेटत नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook आणि Instagram वरती फॉलो करा.